हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर गिरीश तातेड. मी ॲज अ होमिओपॅथ कन्सल्टंट, होमिओपॅथिक तज्ज्ञ म्हणून काम करतो आहे पिंपरी चिंचवडे या ठिकाणी. चिंचवडे या ठिकाणी गेले 25 वर्ष. 1998 पासून मी ॲज अ होमिओपॅथ तज्ज्ञ म्हणून काम करतो आहे. पासआउट मी 95 साली झालो, लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज फ्रॉम चिंचवड. 2008 साली मी MD केलं फ्रॉम औरंगाबाद कॉलेज आणि प्रॅक्टिस चालू केली 1998 पासून. 98 सालापासून माझं मी ॲज अ होमिओपॅथ म्हणून मी प्रॅक्टिस चालू केली आणि होमिओपॅथिक प्रॅक्टिस गेले 25 वर्ष करत आहे. बरेच रुग्ण येतात, काही जुन्या तक्रारी घेऊन, काही नवीन तक्रारी घेऊन. पण गेले काही दिवसामध्ये किंवा काही वर्षामध्ये काही आजार असे जे खूप वाढले समाजामध्ये, त्याचं प्रमाण खूप वाढलं समाजामध्ये. त्या म्हणजे जे पूर्वी एखादी काही दिसायची, आता त्याचं पर्सेंटेज काही प्रमाणात वाढलं. बरेच आजार आहेत आणि त्यातला पण एक आजार तो आहे म्हणजे आहे ऑटिझम. आज मी तुमच्यासमोर ऑटिझम या आजार म्हणताना त्याला एक आपण एक त्याला विकार म्हणू शकतो, कारण ऑटिझमला डिसीज म्हणत नाही मेडिकल लँग्वेजमध्ये. ऑटिझमला डिसऑर्डर म्हणतात, हे लक्षात घ्या. हा आजार नाही आहे, त्याला एक विकार आहे असं समजलं होतं. तर ऑटिझम म्हणजे काय, ऑटिझमची व्याख्या काय, ऑटिझम खरा हा आजार आहे का विकार आहे, त्याची व्याख्या कशी असते, त्याला आपण कसा आपण त्याला शोधू शकतो, आणि हा लहान मुलांमध्ये मध्ये असतो का मोठ्या लोकांमध्ये असतो, आणि त्याच्या काही उपचार पद्धती आहेत का, आणि होमिओपॅथिक जो उपचार पद्धती आहे त्याचा काय त्याला हातभार लागू शकतो का, ह्या विषयावरती आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मी गेले 25 वर्ष प्रॅक्टिस करत आहे, प्लस मी अग्रसेन ट्रस्ट आहे तिथे मी ॲज अ चॅरिटेबल डॉक्टर म्हणून पण काम करतो आहे गेले 15 वर्षापासून. तिथे पण होमिओपॅथी देऊन काम करतो आहे. प्लस एक संस्था आहे हॅपी थॉट्स म्हणून, तेजग्यान फाउंडेशन, तिथे पण मी चॅरिटेबल क्लिनिक चालवतो. तर अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी चॅरिटेबल क्लिनिक पण आहे आणि माझं स्वतःचं क्लिनिक चिंचवड्या ठिकाणी पण आहे. तर असे बरेच, तर हे माझी थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. आणि आज तुम्ही सगळे पत्रकार माझ्यासमोर उभे आहात, बसलेले आहात. थोडी भीती वाटते मला जरा, पत्रकार म्हटलं की जरा टेन्शन पण येतं की पत्रकारात बोलायचं आहे. पण तसं माझ्या कलिगनी मला काउन्सिलिंग केलं आल्यानंतर, काळजी करू नका, आपले सगळे मित्र आहेत. तर ऑटिझमबद्दल आता आपण विचार करूच, त्याचे पण सविस्तर माहिती पण घेऊ. तर माझा पहिला प्रश्न होता की म्हणजे पहिला मुद्दा असा होता की काही जे विकार आहेत हे गेल्या काही वर्षामध्ये समाजामध्ये खूप प्रमाणात वाढत चाललेले आहेत आणि त्यातल्याच एक ऑटिझम हा विकार आहे. तर हा विकार का बरं, म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये हाच विकार का निवडला, त्याचं कारण काय. आणि अजून एक कारण आहे की 2 एप्रिलला ऑटिझम अवेअरनेस डे आहे, 2 जागतिक ऑटिझम अवेअरनेस डे आहे. त्या बाबतीतही मला तुमच्या लोकांमार्फत जे सामान्य माणसं आहे त्याच्या मला मेसेज द्यायचा आहे की ऑटिझम याला कुठेतरी एक आशेचा किरण आहे, याला कुठेतरी एक होप ऑफ रे आहे की बाबा तुम्ही काम करू शकता, किंवा तुमच्या पाल्याला किंवा तुमचं चाइल्ड आहे, तुमचं जे लहान मूल आहे त्याला तुम्ही औषध देऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या बाळाचं किंवा त्या तुमच्या लहान मुलाचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. हा एक मेसेज मला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणजे मी फक्त होमिओपॅथ तज्ज्ञ म्हणून तुमच्यासमोर उभा नाही आहे, तर होमिओपॅथी औषध हे त्या जे पालक सफरर आहेत त्यांना पण कशाप्रकारे याचा फायदा होऊ शकतो आणि त्या मुलाचा लाईफ किती ईज होऊ शकतं हे आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तर आपण पहिल्यांदा ऑटिझम म्हणजे काय हे थोडं समजून घेऊ. तर ऑटिझम म्हणजे मराठीमध्ये याला म्हणतात स्वमग्न अवस्था, थोडक्यात याला म्हणतात स्वमग्न अवस्था. आता हे स्वमग्न अवस्था म्हणजे काय, तर याच्यामध्ये जे लहान मूल असतं, लहान मूल एक 2 ते 3 महिने झालं ना की आपण त्याला नावाने हाका मारतो, त्याला कोणी सोनू म्हणतं, कोणी मोनू म्हणतं, आणि ते थोडंसं तुमच्याकडे डोळे दाखवतं, थोडं तुमच्याकडे डोळे दाखवतं. आणि 4-6 महिने झाले की ते हसायला लागतं. हास्य पहिलं तर रडणं आहे, कारण रडल्याशिवाय त्या बाळाला कळत नाही, आईला कळत, बाळाच्याला कळत नाही की माझं मूल भुकेलं आहे आणि आई त्या बाळाला पाजते. हे कम्युनिकेशन जे आहे, हे कम्युनिकेशन, पहिलं कम्युनिकेशन बाळाचं डोळ्यांनी होतं, ते बाळ डोळ्यांनी बघतं. जेव्हा 2 ते 3 महिन्याचं होतं किंवा 1.5 महिन्याचं बाळी डोळ्यांनी बघतं, जेव्हा शार्प असतात मुलं, आणि काही दिवसांनी ते बोलल्यानंतर ते थोडे हसायला लागतात. तर पहिलं कम्युनिकेशन जे आहे बाळाचं आउटर वर्ल्डशी किंवा जगाशी हे हसण्याने सुरुवात होते. हे जे कम्युनिकेशन आहे, हे कम्युनिकेशन जेव्हा डिस्टर्ब होतं किंवा
कम्युनिकेटिव डिसऑर्डर असं म्हणतात. बिहेवियरल आणि कम्युनिकेटिव डिसऑर्डर असे दोन शब्द त्या ऑटिझमच्या व्याख्येमध्ये आहेत. कम्युनिकेटिव अँड बिहेवियर डिसऑर्डर. बिहेवियर म्हणजे आता मी त्या बाळाला नावाने हाक मारली सोनू मोनू आणि त्या बाळाने माझ्या त्या आवाजा प्रतिसाद दिला, ते झालं बिहेवियर, त्याचं वागणं. तर हे आहे हे त्याचं बिहेवियर डिसऑर्डर आणि कम्युनिकेटिव डिसऑर्डर. आणि जेव्हा तुम्ही 1.5 ते 2 महिन्याचा त्याला आवाजाने हाक मारता तेव्हा ते डोळ्यांनी जे तुम्हाला दाखवतं त्याचं कम्युनिकेटिव बिहेवियर. तर कम्युनिकेटिव बिहेवियर आणि त्याचं कम्युनिकेटिव आणि बिहेवियर डिसऑर्डर जे आहे जेव्हा हे तुम्ही डिस्टर्ब होतं तेव्हा त्याला थोडक्यात ऑटिझम असं म्हणतात. म्हणजे ते बाळ जेव्हा स्वमग्न अवस्थेत जातं, जेव्हा ते बाळ स्वमग्न असतं तेव्हा तुम्ही त्या किती पण आवाज द्या तुमच्याकडे बघणारच नाही. तुम्ही त्या किती जण त्याचं पेटनेम आहे, नाव आहे, प्रेमाचं नाव आहे, कोणतं पण नाव तुम्ही त्याला हवा त्या नावाने हाका मारा ते बाळ तुमच्याकडे बघतच नाही, कारण ते त्याच्या थॉट प्रोसेसमध्ये असतं. त्याला म्हणतात स्वमग्न अवस्था आणि त्याला ऑटिझम असं थोडक्यामध्ये म्हटलं जातं. तर थोडक्यात ही ऑटिझमची एक छोटीशी व्याख्या आहे. म्हणून त्याच्यामध्ये की थिंकिंग प्रोसेस जी आहे किंवा ते फिलिंग जे असतं त्या बाळाचं, त्याला बाळाला कळायला लागतं की हे माझी आई आहे, हे माझे वडील आहे, हे माझे नातेवाईक आहेत, आणि हळूहळू ते कम्युनिकेशन करायला लागतं. जेव्हा कम्युनिकेशन लॅक होतं, जेव्हा ते अंडरस्टँडिंग लॅक होतं आणि ते बाळ त्याच अवस्थेमध्ये राहतं तेव्हा त्याला ऑटिझम असं म्हणतात किंवा स्वमग्न असं ते म्हटलं जातं. आता ही अवस्था केव्हा येते? डेफिनेशन आलं लक्षात थोडक्यामध्ये ऑटिझम हा म्हणजे स्वमग्न अवस्था. हे खूप महत्त्वाचं आहे कारण हे एकदा आपल्याला लक्षात आलं की स्वमग्न अवस्था म्हणजे काय मग बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. तर ही जी अवस्था आहे तर काही मुलांमध्ये थोडं रेकॉग्निशन उशिरा होतं. म्हणजे काही मुलं तुम्ही ऐकलं असेल, अरे उशिरा चालायला लागला, उशिरा बोलायला लागला, हा थोडा उशिरा लक्ष द्यायला लागला, आधी वेंजासारखा वागायचा. तर हे ऑटिझम नाही, याला म्हणतात स्लो लर्नर. थोडं हळू बोलतात, हळू चाल सुरुवातीला. पण ऑटिझम जी अवस्था आहे तो ऑटिझम अवस्था आहे का नाही हे कळण्यासाठी कमीत कमी 12 ते 18 महिन्याचा काळ हा द्यावा लागतो. किंवा माझ्याकडे जेव्हा बाळाला घेऊन येतात आई येतात बरेचसे आजकाल, तर ते सांगतात की डॉक्टर बघा अजून हा चालत नाही आहे, हा बोलत नाही आहे, बघत नाही आहे. तर तेव्हा मी सांगतो की थांबा, कमीत कमी 12 महिने तरी थांबा, 16 महिने तरी थांबा, 18 थांबा. जोपर्यंत 1-1.5 कालावधी जात नाही आणि तरी पण बाळाची काही डेव्हलपमेंट दिसत नाही तेव्हाच मी सांगतो की आता तुम्ही काहीतरी थेरपीचा विचार करा किंवा जर डॉक्टरांकडे घेऊन जा किंवा इथं पॅथी इथं जे डॉक्टर स्पेशलिस्ट आहेत त्यांच्या आपण डायग्नोस करून घेऊ. तर त्यावेळेस ऑटिझम किंवा स्वमग्न अवस्था जेव्हा ते बाळ रिस्पॉन्स देत नाही तुम्हाला किती पण आवाज द्या ते बाळ तुम्ही बघणारच नाही. मग अशा मुलांची टेस्ट पण करतात, त्यांचं हिअरिंग एड बरोबर आहे का नाही, त्यांना ऐकू येते का नाही बरोबर, स्वरयंत्र बरोबर आहे का नाही, कान बरोबर आहे का नाही, हे चेक पण करतात. तेव्हा चेक कळतं की अरे हे तर सगळं बरोबर आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम काहीच नाही आहे, मग तरी पण असं का होतं आहे. मग तेव्हा कळतं की ते बाळ रिस्पॉन्सच देत नाही आहे, ते लहान मूल रिस्पॉन्सच देत नाही आहे. तुम्ही त्याला आवाजात किती पण हाक मारा ते त्याच अवस्थेमध्ये त्या ठिकाणी एकाच ठिकाणी बसलेलं असतं. मग अशा वेळेस ऑटिझम असं डायग्नोज केलं जातं. तर हे जे ऑटिझम आहे 12 ते 18 डायग्नोज झाल्यानंतर मग त्याला वेगळ्या वेगळ्या डायग्नोसिस आहे. मग ते डायग्नोज जे होतं त्या डायग्नोसिससाठी याला काही टेस्ट नाही आहे, याला कोणती पण तपासणी नाही आहे की बाबा एक्सरे काढला, स्कॅन केलं, सिटी स्कॅन केलं, MRI केलं, लॅब टेस्ट केली, अशा कुठल्याही पॅथॉलॉजिकल टेस्ट ऑटिझम डायग्नोसिस करता येत नाही. त्यामुळे इथं हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे की पालकांना कळं लक्ष म्हणजे याचा ठोस मी सांगू शकत नाही ऑटिझम आहे, प्रूफ नाही. हां पण लक्षणावरती बघितलं बिहेवियरल डिसऑर्डर आहे, कम्युनिटी डिसऑर्डर आहे, बा लक्ष देत नाही आहे आणि इतर काही लक्षणं आहेत तर नक्कीच ऑटिझम आजार आहे हे आपण डायग्नोज करतो. तर अशा प्रकारे जेव्हा ऑटिझम डायग्नोज होतं जेव्हा कळतं मग त्याची इतर काही लक्षणं दिसतात आणि त्या लक्षणाच्या आधारे काही पॅरेंट्स माझ्याकडे येतात आणि तिथून आमचा प्रवास ॲज अ होमोपॅथ डॉक्टर म्हणून चालू होतो. मग याला हा जो ऑटिझम हा जो आजार आहे ह्या ऑटिझम आजारामध्ये काही औषधी प्रणाली आहे का? जर तुम्ही आत्ता पण सर्च केलं इज इट क्युअरिंग फॉर ऑटिझम, आत्ता तुम्ही सर्च करून बघा तुम्हाला आन्सर येतं नो. यू विल गेट फर्स्ट नो, देर इज नो क्युअर फॉर ऑटिझम ऑर देर इज नो मेडिसिन फॉर द ऑटिझम. पण मी ठामपणे सांगतो आत्ता माझ्या क्लिनिकमध्ये जे बरेच रुग्ण आहेत ऑटिझमबद्दल मी काम करतो गेले कित्येक वर्षापासून आणि मागच्या वर्षी एशियन न्यूजनी पण माझा एक इंटरव्ह्यू घेतला होता अबाउट द ब्रेन डिसऑर्डर आणि ऑटिझम याबद्दल त्यांनी काही डॉक्टरांचे इंटरव्ह्यू घेतले होते. त्यात त्यांनी त्यांच्या पेपरमध्ये माझा शोधनिबंध प्रसिद्ध केला की हो डॉक्टर तात इज वर्किंग ऑन द ब्रेन डिसऑर्डर. मागच्याच वर्षी मला तो प्रसिद्ध झाला होतो, एशियन न्यूजमध्ये झाला होतो अँड ही गेव मी अवॉर्ड फॉर दॅट ऑल्सो की सांग तुम्ही चांगलं काम करताय म्हणून.
तर त्यांचे मी धन्यवाद मानतो आत्ता पण स्टेजवरती. तर अशा प्रकारे हे माझं काम चालू आहे, ब्रेन डिसऑर्डर आणि त्याच्यामध्ये ऑटिझमवरती खास करून काम चाललेलं आहे. तर आत्तापर्यंत माहितीच्या वरती कोणाला क्वेश्चन काही, सो वी कॅन फर्दर प्रोसेस. हां 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 नाही. तर याच्यासाठी खूप खूपच चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण जेव्हा तो बाळ बोलत नाही ना, जेव्हा आता वर्ष झाला बाळ बोलत नाही आहे, एकही शब्द बोलत नाही आहे, नुसतं एकाच ठिकाणी बसला आहे, तर खूप पालकांना हा प्रश्न येतो की माझ्या बाळाला ऐकू येते का नाही येते. तो मुखबधिर तर नाही ना, माझ्या टेस्ट आहेत, जे एक ENT स्पेअर ते टेस्ट करतात, ते कानाने ऐकतात आणि त्या मशीनद्वारे कळतं की बाळाला ऐकू येतं. त्या तपासणीनंतर कळतं की बाळाचं नॉर्मल आहे, हिअरिंग एड नॉर्मल आहे, स्वरांचं नॉर्मल आहे. आणि जेव्हा हे कळतं मग त्याच्यानंतर, म्हणून कोणता पण डॉक्टरना आधी ऑटिझमला इमिजिएट डायग्नोस करत नाही. ज्या तपासण्या होतात ह्या तपासणीत कळतं की त्याला ऐकू येतं आहे, त्याला स्वरांचं नॉर्मल आहे, त्याला बोलू शकतो तो, पण तरी पण तो लक्ष देत नाही आहे. म्हणून मग मुखबधिर पूर्णपणे वेगळा. मुखबधिर तुमच्याकडे असं डोळ्याने इकडे बघतं, पण ऑटिझम बेबी ना डोळ्याने बघत पण नाही, त्याचं कम्युनिकेशन नसतं अजिबात. नाही, हा पण एक बरोबर आहे, कारण स्लो लर्नर, मग ती म्हणतो तो म्हणजे स्लो लर्नर. स्लो लर्नरमध्ये कालांतराने 1.5 किंवा 2 वर्षांनी ती मुलं तुमच्या आवाजात रिस्पॉन्स देतात. तुम्ही जर आवाज त्याला बोलता ते रिस्पॉन्स देतं, हळूहळू ते चालायला लागतं, बोलायला लागतं. आणि सगळ्या प्रोसेस म्हणजे जो मुलगा आता 5वीमध्ये पाहिजे तो 2रीमध्ये किंवा 3रीमध्ये आहे, ते स्लो लर्नर, ते शिकत असतात. एका ठराविक लय पद्धतीने गतीने ते सावकाश शिकत असतात, ते रिस्पॉन्स देतात. तर हे जे आहे कम्युनिकेटिव्ह अँड बिहेवियरल डिसऑर्डर, त्यांचं कम्युनिकेशन चांगलं असतं. कालांतराने ते जेव्हा 1.5 किंवा 2 वर्ष होतात तेव्हा ते बोलायला लागतात ना, तेव्हा ते ऐकायला लागतात. तुम्ही जे कमांड त्यांना देता ते ऐकायला लागतात. आपण लहान मुलांना आपण कधी काय शिकवतो, डोळे कुठे डोळे, हा ना, तर तुम्ही सगळे बघायचं, सगळे काय करतात, डोळे कुठे, नाक कुठे, ओठ कुठे, कान कुठे, डोकं दाखव, पोट दाखव, हे आपण शिकवतो. हां, ॲक्च्युली ह्या नॉर्मल साईन्स आहेत, हे शिकवलंच पाहिजे त्या बाळाला. जर ह्या कमांड आहेत, ह्या आपल्या कमांड आहेत त्या बाळासाठी, ह्या कमांड जर ते बाळ ऐकत नसेल, ह्या ऐकत म्हणण्याच्या म्हणण्यापेक्षा त्या कळतच नाही हो, त्या बाळाला कळतच नाही की हे काहीतरी मला पॅरेंट्स सांगतायत. कम्युनिकेशन अँड बिहेवियर डिसऑर्डर, तर ते नॉर्मल असतात ते, पण त्या त्यांच्याच स्वमग्नावस्था असल्यामुळे त्यांना कळतच नाही. आणि म्हणून ते स्लो लर्नर किंवा मध्यममंदत्व हा पार्ट वेगळा आहे, आणि मुखबधिर हा पार्ट वेगळा आहे, आणि ऑटिझम हा पार्ट वेगळा आहे. हां, नाही क्युअर, अजून क्युअर ते आपण पुढे नंतर येऊ. हां, न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. नाही, सांगतो मी सिझोफ्रेनियामध्ये काय असतं. सिझोफ्रेनिया हा लहान मुलांमध्ये येत नाही किंवा खूपच रेअरली दिसतो सिझोफ्रेनिया. सिझोफ्रेनियामध्ये काय असतं की तुमचे जे ब्रेन सेल्स आहेत त्या ब्रेन सेल्सचे केमिकल इम्बॅलन्स होतात ब्रेन सेल्समध्ये. आणि सिझोफ्रेनियामध्ये काय असतं, जर मी इथं बसलो आहे ना, हा माझ्याकडे बघतो आहे बरं का, हा माझ्याबद्दल चुकीचं बोलतो आहे, तो माझा मला मारायला उठणार आहे, तिकडनं आता पोलीस येत आहेत, तिकडनं खूप जोरात घेंटा असते. आणि काही अशा केसेस पिक्चरमध्ये आहेत बघा, पिक्चरमध्ये, अरे म्हणजे मला मारायला येणार आहे, मला मारणार आहे, कोणतं तिकडनं येते, कोणतं इकडनं येते, खिडकीत चोर आले, पोलीस आले, दॅट इज सिझोफ्रेनिया. अत्यंत भ्रामिक अवस्था असते त्यांची, हॅल्युसिनेशन अँड ड्यूजे म्हणतात त्याला, म्हणजे एक अत्यंत भ्रामिक अवस्था, दॅट इज सिझोफ्रेनिया. आणि सिझोफ्रेनिया तर कधी कधी झोपेचं इंजेक्शन घेऊन झोपावं लागतं, ते खूप व्हायलेंट होतात सिझोफ्रेनिक पेशंट. त्याच्यावरती आपण नक्कीच येऊ. ऑटिझमचे किती प्रकार आहेत, टाईप्स किती आहेत, त्याला कसं मेडिसिन देतो हे आपण पुढे येऊ, त्याच्यावरती आपण हळू सगळ्या पार्टवरती येऊ. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का नाही आहे पेशंटसाठी, या पार्टवरती आपण नक्कीच येऊ पुढे. आता जे फक्त मी, हां बोला. हां, हो करेक्ट, आणि ते योग्य पद्धतीने
हो नाही आता हे जे मिल्क आहे आईचं दूध हे पूर्ण अन्न असं समजलं जातं पण ते ना त्या बाळाच्या शारीरिक पोषणासाठी असतं हे जी बौद्धिक वाढ जी आहे ना किंवा जी विचारांची पातळी आहे ना हे जन्मता असते ऑटिस्टिक बेबी ना हे जन्मता तसं जन्माला येतं ऑटिझम आणि याचं एक सध्या एक प्रमुख कारण म्हणजे ऑटिझम असण्याचं म्हणजे एक आहे की पहिलं कारण म्हणजे आता खूप ठिकाणी जेनेटिक हे सांगतात की एक्स आणि वाय क्रोमोझोम आहे सगळ्यांना माहिती आहे जेव्हा एक्स जेव्हा वाय क्रोमोझोमवर थोडा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस त्या लोकांमध्ये किंवा त्या बेबीमध्ये थोडं ऑटिझम प्रमाण आहे आणि दुसरं कारण म्हणजे लेट पॅरेंटिंग म्हणजे जे आईवडिलांना उशीर आयुष्यामध्ये मुलं होतात त्यांच्यामध्ये ऑटिझम बेबी जास्त असणं जास्त संभावना असते ऑटिस्टिक बेबीची तिसरं कारण म्हणजे जेनेटिक मी सांगितलं अजून चौथं कारण म्हणजे घरात कोणाचा ऑटिझम बेबी आहे ऑटिझम बेबी आहे आणि त्याच्या बहिणीला किंवा भावाला पण ऑटिस्टिक बेबी होणे चान्सेस जास्त बघितलेलं गेलं आहे किंवा माझ्याकडे तर तीन कपल असे आहेत त्यांना जुळी मुलं आहेत आणि दोघं ऑटिस्टिक आहेत म्हणजे एक नॉर्मल आहे आणि कॉटिस्टिक असं नाही आहे दोघं पण ऑटिस्टिक आहे किंवा मोठा पण ऑटिझम आहे आणि छोटा पण ऑटिझम आहे त्याच्यासाठी जेनेटिक स्टडी सध्या करतात पण त्यात पण कधीकधी ऑटिस्टिक हे डायग्नोज होत नाही अजूनही ते थोडं अजून लॅकिंग आहे अजूनही ऑटिझम बेबी हे डायग्नोज होत नाही ते जेनेटिक स्टडीमध्ये तर तो म्हणजे हे तीन चार कारणं महत्त्वाची आहेत की ऑटिझम बेबी जे आहे हे ओल्डर पॅरेंट्समध्ये होतात आणि अजून एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातं की एन्व्हायरमेंटल किंवा हाय पोल्युशन हे पण एक ना सध्या खूप कारण बऱ्याच ठिकाणी मेडिकल बुकमध्ये सांगितलेलं गेलं आहे की वातावरण दूषित झाल्यामुळे पण असू शकतं पण लॅक्टेशन प्रॉपर नाही झालं म्हणून ऑटिझम झालं असं होत नाही हां त्याला काही आधारच नाही काही नाही ना नाही 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 जेनेटिक स्टडीमध्ये अजून नाही कळत येते पटकन नाही कळत येते असं नाही कळत हां नाही आता ना ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये पण जेनेटिक मॅपिंग करतात प्रेग्नन्सी टेस्टमध्ये गरोदरपणी जेनेटिक मॅपिंग करतात पण त्या ऑटिझम डायग्नोज नाही होत कारण याला ना काही केमिकल इम्बॅलन्सेस नाही आहे मुख्य म्हणजे याला फक्त एक गॅबा एक गॅमायन आयनो अमायनो ब्युट्रिक ॲसिड म्हणून आहे जे आपले नर्व्ह असतात जे मेंदूचे आपले जे नर्व्ह असतात आणि एक नर्व्ह दुसऱ्या नर्वला जोडले जाते सपोज आता हे दोन नर्व्ह आहेत एकमेकांना हे जोडतात तर इकडचे संदेश जेव्हा इकडे जातो तो संदेश वाह ते गॅमा अमायनो ब्युट्रिक ॲसिड काम करतात तर ते प्रमाण थोडं कमी असतं हे केमिकल दाखवतं डोपामाइन हे एक रसायन आहे जे आपल्याला कायम फ्रेश ठेवतं आणि ॲक्टिव्ह ठेवतं डोपामाइन ते थोडं कमी असतं आणि एक अमिगडाला म्हणून एक पार्ट आहे ब्रेनमधला तो थोडा वाढलेला असतो त्या ऑटिस्टिक बेबीमध्ये आणि चौथं म्हणजे आपल्या मेंदूमध्ये दोन सगळ्यांनी लहानपणी शाळेमध्ये मेंदूचा असा आडवा भाग बघितला असेल बघा हा ना आडवा भाग त्या दोन दिसतात एक ग्रे मॅटर म्हणजे एक असा काळसर भाग दिसतो आणि एक पांढरा भाग दिसतो तर तो त्याला म्हणतात ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर तर तो ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर ना तो थोडा त्याचं प्रपोर्शन कमी जास्त असतं तर ही चार कारणं आहेत म्हणजे जेव्हा काही ऑटिस्टिक बेबी जेव्हा अर्ली डेथ झाली किंवा कानावर लवकर डेथ झाली तर अशा मुलांमध्ये ते थोडे प्रॉब्लेम दिसले पण याला केमिकल अशी टेस्ट अजून तरी नाही आहे नाही असा डेटा व्हेरीफाय नाही केला आत्तापर्यंत पण जे मेडिकल सायन्समध्ये बुक्समध्ये सांगितलं गेलं आहे आता मला वाटतं की जे सध्या केमिकल खूप वाढत आहेत हवेमध्ये किंवा आपल्या फूडमधनं पण दॅट लीड्स टू ऑटिझम असं त्यांचं म्हणणं आलं त्याच्यामध्ये दॅट लीड्स टू ऑटिझम कारण आत्ता ऑटिझमचं प्रमाण बऱ्यापैकीच वाढलेलं आहे म्हणजे आधी 1000 होतं तर त्या 1000 70 प्रमाण 10 म्हणजे 10 पटीने प्रमाण वाढत चाललं आहे ऑटिस्टिक बेबीचं हां नाही 1000 मागे 70 असंच प्रमाण सध्या वाढत चाललं आहे नाही नाही असं काही होत नाही तुम्हाला सांगतो मी लहान मुलं जी आहेत ना सर्वात जास्त लवचिकता लहान मुलांमध्ये असते जर तुम्ही बघितलं भूकंप आता भूकंप झाला तुर्कीमध्ये किंवा कुठल्याही भूकंपामध्ये जर तुम्ही बघितलं तर लहान मुलं वाचतात बघा हां खूप वेळा लहान मुलं वाचलेले तुम्ही बघितली असेल अरे 10 दिवसानंतर लहान मुलं बाहेर आलो 8 जण लहान मुलं बाहेर आलं तर उलट लहान मुलं लवचिकता जास्त असते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जे आपली कवटी आहे
किंवा स्कल आहे, स्कल आणि मेंदू याच्यामध्ये एक कवरिंग असतं. हां, त्या कवरिंगच्या आतमध्ये एक सॅन्युअल फ्लूइड असतं. ते फ्लूइड जे आहे ते पूर्णपणे कुशनिंगचं काम करतं. तो जोर हलल्यानंतर असा मेंदू हलत नाही. हां, इंजुरी मानेमध्ये होऊ शकते, खूपच जोरात हललं तर इंजुरी. पण लहान बाळाचं जे शरीर आहे ते अत्यंत फ्लेक्झिबल असतं, खूप फ्लेक्झिबल असतं. त्यामुळे हेड इंजुरी, हां, लहान बाळांना हेड इंजुरी कधी होते, जेव्हा चिमट्याने डिलिव्हरी होते तेव्हा. जेव्हा चिमट्याने बाळाचं जे अडकलेलं डोकं आहे ते जोराने बाहेर काढतात ना, तेव्हा ते होऊ शकतं, इंजुरी होते. पण हेड इंजुरीमुळे ऑटिझम होत नाही. पण प्री टर्म बेबी झालं, म्हणजे जर बाळ 18 किंवा 17 महिन्यामध्ये जर जन्मलं तर त्यांच्यामध्ये ऑटिझमचं प्रमाण नक्कीच जास्त आहे हे बघितलं गेलं. हां, ते मी नक्की सांगतो. तर आपण थोडासा ऑटिझमचं अजून समजून घेऊ. ऑटिझमबद्दल ऑटिझम हे जे बेबी असतात, आता याच्यामध्ये ऑटिझममध्ये काही लहान मुलं पण असतात आणि मोठी माणसं पण असतात. तर लहान मुलं जे आहेत त्यांच्यामध्ये जसं मी सांगितलं की त्यांचं कम्युनिकेटिव्ह अँड बिहेवियरल डिसऑर्डर हा तो असतोच. आणि याला जेव्हा हे सगळी लक्षणं एकत्र होतात तेव्हा त्याला म्हणतात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, म्हणजे थोडक्यात म्हणतात ASD. तर ही जी लहान मुलं असतात ही एका ठिकाणी शांत बसतात, पहिला मुद्दा. तुमच्या माझा प्रतिसाद देत नाही. तिसरा मुद्दा, ते ना एकच ॲक्शन रिपीट करतात. म्हणजे सपोज त्यांनी हात असा हसायला सुरुवात, असाच हात हलवणार, डोकं हलवलं तर डोकं हलवत राहत असणार. ते एकच ॲक्शन रिपिटेटिव्ह करतात, ते सेम ॲक्शन रिपिटेशनमध्ये ते करतात. त्यांना एखादं खेळणं दिलं ते खेळणं ते त्याच पद्धतीने खेळणार, तर कुठलंही चेंज करत नाही. आणि दे आर एक्स्ट्रीमली रुटीनिस्ट. त्यांना जे आई वडील आजीबा आजी आजोबा किंवा घरात जे आहे ना त्याच प्रमाणात सगळं लागतं. त्यात थोडाही बदल झाला, ही वस्तू इकडे ठेवली तिकडे ठेवली तरी ते खूप डिस्टर्ब होतात, तर इकडे रडायला लागतात. एक्स्ट्रीम रुटीनिस्ट, त्यांना आहे त्या कंडिशनमध्ये राहायला आवडतं, त्यांना थोडाही बदल आवडत नाही. लहान मुलांना बघा खेळायला आवडतं, तुम्ही बघितलं असेल त्यांना इकडे खेळ तिकडे खेळ, घसरगुंडीवरती जा तिकडे जा, त्यांना आवडतं, व्हेरिएशन आवडतं. लहान मुलं वेगळे टेस्ट खेळायला आवडतात बिकॉज दे वॉन्ट टू एक्सप्लोअर. ते त्यांना स्वतःला बघायचं असतं, मी काय खेळू शकतो, नवीन नवीन गेम्स येतात का. पण ऑटिस्टिक बेबींना हे काही खेळ म्हणजे यांना कुठल्या पण नवीन खेळ आवडत नाही, त्यांना एक्स्ट्रीम रुटीन लाईफ असतं. आणि अशा मुलांना मग जेव्हा ही मुलं जेव्हा येतात पॅरेंट्सकडे, तेव्हा ज्यावेळेस पॅरेंट्सला कळतं की माझं बेबी बोलत नाही आहे किंवा माझं बेबी हसत नाही आहे किंवा माझ्या बेबीला काही ॲक्शन देत नाही आहे, तर पॅरेंट्स डॉक्टरांकडे जातात. आणि ज्या क्षणी मी परत ज्या क्षणी पॅरेंट्सला कळतं की माझ्या बेबीला ऑटिझम आहे, तर काही पॅरेंट्स एवढे डिस्टर्ब होतात, एवढे प्रचंड डिस्टर्ब होतात. म्हणजे आज तुमचं याचं मला कारण हेच आहे की त्या पॅरेंट्सपर्यंत मेसेज गेला पाहिजे, कुठे तर थोडासा आशेचा किरण होमिओपॅथीमध्ये आहे, आपण त्या पार्टवरती थोड्या वेळ नक्कीच येऊ. ते पॅरेंट्स किंवा पालक डिस्टर्ब होतात, हताश होतात. काही पॅरेंट, एक आई आत्ता आली माझ्याकडे, ती म्हणाली डॉक्टर मला वाटतं माझ्या मुलासकट मी आत्महत्या करावी. म्हणलं असं का? माझ्या बाळाला ऑटिझम निघालं, त्याचं भविष्य नाही, त्याचं आयुष्य नाही, याच्या काही स्कोप नाही, मी काय करू. आणि त्या बाळाला माइल्ड ऑटिझम होतं. तीन टाईपचे ऑटिझम मी बघतो, एक माइल्ड आहे, एक मॉडरेट आहे, एक सिव्हिअर आहे. माइल्ड आणि मॉडरेटमध्ये तर खूपच चांगले रिझल्ट मिळतात, मॉडरेटमध्ये थोडे प्रमाण कमी असतं. ते पण आपण नंतर बघू, त्यात खूप मी डिटेलमध्ये जात नाही माइल्ड मॉडरेटचे, आपण होमिओपॅथी पार्टवरती येऊ. तर अशा प्रकारे होमिओपॅथी जो पार्ट जो आहे, तर जेव्हा पालक येतात तेव्हा मला पालकांचं ते काउन्सिलिंग करावं लागतं. किंवा ते पालक ते खूप घाबरलेले असतात, अरे बापरे माझ्या बाळाला ऑटिझम. एखाद्या एखाद्या बाळाचा डॉक्टर सांगितलं ना खूप अत्यंत बुद्धिमान हुशार ना, त्या पालकाचा आनंद वेगळाच. आणि एक्झॅक्टली ऑपोजिट बघा, डॉक्टर सांगितलं तुमच्या बाळ ऑटिस्टिक आहे किंवा ऑटिझम आहे आणि आता तुमचं बाळ असं राहणार, त्या पालकांना अक्षरशः म्हणजे पायाखाली जमीनच लागते, एवढी डिस्टर्ब होतात ते. तर त्या पालकांना आधी एक सांगावं लागतं, एक मेसेज मला द्यावा लागतो की त्या पालकांनी त्यांच्या मुलाला आधी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. जर त्यांनी स्वीकारलं नाही तर त्या पालकांचं पण आयुष्य, पॅरेंट्सचं पण आयुष्य आणि त्या मुलांचं आयुष्य, दोघांचं आयुष्य खरोखर खूप डिस्टर्ब होतं. आणि नॉट त्या क्षणापासून अप टू द एंड ऑफ लाईफ स्वीकार केला पाहिजे की माझं बाळ असं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या पालकांना खूप मग ट्रेनिंग घ्यावं लागतं, कसं बिहेव करायचं मुलांशी, कोणत्या पद्धतीने, त्या पाठवरती येऊ. आणि अजून एक मुद्दा आहे की त्याला म्हणतात आपण अनकंडिशनल लव.
म्हणजे कुठल्याही कंडिशनशिवाय त्या बाळावरती आता आयुष्यभर प्रेम करणं हे आई वडिलांचं पहिलं काम राहतं. जेव्हा पालकांकडे अशी मुलं येतात तेव्हा सॉरी जेव्हा ते पालकांकडे डायग्नोस होतं की माझ्या मुलं ऑटिझम आहे माइल्ड मॉडरेट और सिव्हिअर जे प्रमाण असेल ते आणि त्यांना कळतं की त्यावेळेस मग त्यांनी एकच काम करायचं आधी ॲक्सेप्ट करणं की माझं बाळ असं आहे आणि दुसरा मुद्दा अनकंडिशनल लव देणं. मग बाकीच्या थेरपी बाकीच्या ज्या ऑक्युपेशनल थेरपी आहे लर्निंग थेरपी चालू करायच्या. आता जेव्हा ही मुलं माझ्याकडे येतात त्या पाठवर जातं होमिओपॅथिक पाठ जो माझा मुख्य आजचा मुद्दा आहे. काय प्रश्न कोणाला काही आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये काही हां तर जेव्हा 12 ते 18 महिन्याच्या नंतर जेव्हा ते बाळ रिस्पॉन्स देत नाही सर्वात पहिल्यांदा जेव्हा ते बाळ आतमध्ये येतं क्लिनिकच्या आतमध्ये येतं आणि थोडी मी बाहेर माहिती घेतो आवाज देतो त्या बाळाला आधी आम्ही विचारतो ती बाळाला काय नावाने हाक मारता कारण आपण एक पेट नेम देतो ना बाळाला सोनू मोनू काही असं तर मी पण त्यांना हाक मारतो तेव्हा लक्षच देत नाही. आई पण हाक मारते लक्ष देत नाही वडील पण हाक मारतात लक्ष देत नाही हा पहिलं लक्षण. आणि ते बिहेवियर म्हणजे हे झालं बिहेवियर आणि कम्युनिकेशन ते बाळ कोणाशी कोण करत नाही त्याला एक पण मित्र नाही बाजूला 4 मुलं खेळत आहेत ते बाळ एकटंच आपलं बाजूला उभं वो अंगठा चोकत काही लक्षच नाही त्यावेळेस ऑटिझम म्हणजे साधारण 18 महिने ते जाऊ द्या लागतात ऑटिझम डायग्नोस होण्यासाठी म्हणजे तो काळ एकदम परफेक्ट 18 महिन्यानंतर वी कॅन डेफिनेटली से आपण बोलू शकतो की बाळाला ऑटिझम आहे. येस अजून प्रश्न सुरुवातीला होतं पण कसं आहे मग जेव्हा बाळ रडत नाही ना तेव्हा मी खूप वेळा बघितलं आहे आईना पॅटर्न ठरवते तर दर 2 तासाने बाळा पाजायचं. हां मग ते बाळ रडत नाही ना मग ते एक ठराविक कालांतराने आई बाळाला पाजते आणि ते बाळ फूड घेतं. असं अजून काही क्वेश्चन काही आत्तापर्यंत त्याच्यामध्ये डिस्कशनमध्ये काही क्वेश्चन कोणाला काही आता होमिओपॅथिक पार्टमध्ये मी नेमकं एक्झॅक्टली काय करतो आणि आम्ही कोणत्या पद्धतीने त्यांना हेल्प करतो ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आता तर जेव्हा हे पॅरेंट्स माझ्याकडे येतात ऑटिझमचं बेबी माझ्याकडे येतं त्याला बेबीला घेऊन येतात काही ना ट्विन्स आहे दोन्ही ऑटिझम आहे तेव्हा आम्ही पूर्णपणे माहिती घेतो त्या बेबीची आणि तेव्हा लक्षात आलं की ऑटिझम बेबीचे ना खूप असे लक्षणं आहेत सॉरी ऑटिझम बेबीचे खूप लक्षणं असतात पण होमिओपॅथीशास्त्र काय म्हणतं हे तुम्हाला सांगतो मी. आता सपोज 10 लोकांना ताप आहे पण आम्हाला प्रत्येक रुग्ण वेगळा असतो. एका रुग्णाला तापामध्ये खूप तहान लागते एका रुग्णाला तहान लागतच नाही एका डोळ्यात पापण्या जड पडल्या आहेत एकाला डोकं जड पडलं आहे एकाला सबंध अंगामध्ये आघात होते एखाद्याला खूप अशी ग्राणी येते तर प्रत्येक लक्षणाप्रमाणे औषध वेगळं असतं. तर जेव्हा ऑटिझम बेबी आमच्याकडे येतात किंवा पालक त्यांना घेऊन येतात आणि सांगतात की माझ्या बाळाला औषध आहे का तर त्या बाळाची पूर्णपणे माहिती घेतो आणि 2 प्रकारे माहिती घेतो काही गरोदरपणाची पण आम्ही माहिती घेतो आणि काही त्या बाळाचे जे बिहेवियर आहे त्यावर माहिती घेतो. तर जेव्हा ती माहिती आम्ही घेतो असं लक्षात आलं की काही लक्षणं ही काही बाळांना ठराविक आहेत. आता माझ्याकडे एक बाळ आलं त्या आणि त्याने काय केलं त्या बाळाला असं ठेवलं खुर्चीवरती आणि वरती नॅपकिन टाकलं मला कळलंच नाही हा काय प्रकार म्हटलं असं काही बघितलंच नाही आणि टेबल असं माझं आणि थोडी खुर्ची आतमध्ये होती तर मला कळलं नाही बाळ कसं बसलं ते तर म्हणलं मी असं उठून असं उभं राहिलो अरे काय झालं आहे तर त्या बाळाने कपडे घातले नव्हते तर आणि चड्डी घातली नव्हती त्याचं वय वर्ष होतं 24 महिने काहीतरी 2-2.5 वर्षात होतो. आईला चाललं हा काय प्रकार त्याने सांगितलं की हा ना कपडेच घालत नाही म्हणे कुठे पण गेला ना शर्ट घालतो पण चड्डी घालतच नाही म्हणे. तर एक रुब्रिक आमच्यामध्ये नेकेड वॉन्ट्स टू बी असं एक आहे हे लक्षण बाकी मुलांना दिसत नाही तर हे लक्षण आहे. एक बाळ जे होतं ते कुठेही गेलं की ते हट्ट करायचं थोडंसं आईचा हात पकडायचं आणि मला असं दाखवायचं काय ते फक्त बोटाने मला हे पाहिजे नाही ना दिलं त्या क्षणी खाली लोळायचं म्हणजे रस्ता असो घर असो दुकान असो कुठे असो लोळायचंच घडाघडा लोळायचं. एक अजून एक बेबी आहे त्या बेबीला काय केलं की जर एखादी गोष्ट नाही दिली ना तो ॲक्शन करून दाखवणार मी इथनं उडी मारेन बरं का धमकवायचा तो धमकवायचा असं. तर ही जी वेगळी वेगळी लक्षणं आहेत ही
ऑटिझमच आहे, पण काही ऑटिस्टिकमध्ये काही आम्हाला वेगळी लक्षणं दिसतात, त्या लक्षणाचा खूप आम्ही बारकाईने अभ्यास करतो. ह्या अभ्यासालाच आमच्या क्लिनिकमध्ये कमीत कमी 2 ते 3 तास लागतात. जेव्हा असिस्टंट डॉक्टर त्यांच्याशी संभाषण करतात, त्या पालकांशी बोलतात, त्यांची पूर्ण हिस्ट्री घेतात, आणि आम्ही जाण्याचा काय प्रयत्न करतो की हे बाळ इतर लहान बाळांपेक्षा कसं वेगळं आहे, ॲक्च्युअली असं कोणतं लक्षण आहे की जे इतर लहान मुलांमध्ये नाही आहे किंवा मोठ्या माणसांमध्ये नाही आहे. तर लक्षण जेव्हा आम्हाला भेटतं ना, मग त्या लक्षणाच्या आधारे आमची बाकीची प्रोसेस चालू होते. मग आम्ही आधी लक्षण शोधतो, आधी मानसिक स्तरावरती, मग शारीरिक स्तरावरती, मग त्याला काय फूड आवडतं खायला, काय फूड आवडत नाही खायला, त्याला राहायला कसं आवडतं, त्याला कोणते कपडे आवडतात, त्याला बाहेर जायला आवडतं का. कारण जरी मी सांगितलं ऑटिझम बेबीला बाहेर आवडत नाही जायला, ऑटिझम बेबी असं एकटं राहतं, पण काही बेबीला असं सारखं कडेवर घेऊन फिरलं ना की बरं असतं, नाही तर रडतं ते सारखं रडतं. असं कडेवर घेऊन फिरलं की त्याला टू व्हीलरवरती उभं केलं आणि फिरवलं की एकदम ओके. तर हे त्याला मी वॉन्टेड डिझायर टू बी असं आम्ही काही लक्षणं घेतो, थ्रेटन टू बी अशी काही लक्षणं घेतो, नेकेड वॉन्ट्स टू बी अशी काही लक्षणं घेतो, अशी ही वेगळीवेगळी लग्नामी सगळी लक्षणं घेतो आणि या लक्षणांच्या आधारे आम्ही एक औषध त्याला देतो. तर थोडक्यात ही होमिओपॅथिकची थोडी माहिती आहे की ती पूर्ण माहिती मी देतो आणि प्रेग्नन्सी हिस्ट्री पण घेतो. कधीकधी प्रेग्नन्सीच्या वेळेस आईला काही ताणतणाव असतो, काय टेन्शन असतं, काय स्ट्रेस असतं, तर अशा वेळेस आम्ही बघितलं आहे ज्या स्त्रीला खूपच ताणतणाव किंवा टेन्शन जास्त असतं अशा स्त्रियांच्या बेबी म्हणजे गर्भारपणी ऑटिझम प्रमाण थोडं जास्त आहे. आणि असं काय झालं आहे, स्त्रियांचं म्हणजे त्यांना घर पण बघायचं आहे, जॉब पण बघायचं आहे, प्रोफेशन पण आहे, काही अम्बिशियस पण असतात, अशा वेळेस तणाव खूप वाढतो, टेन्शन वाढतं आणि त्या पण ऑटिझमचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. तर जेव्हा मी औषध देतो, होमिओपॅथिक मेडिसिन देतो, तर 3 टाईपचे ऑटिझम मी तुम्हाला सांगितले, माइल्ड, मॉडरेट अँड सिव्हिअर. माइल्डनेसमध्ये काय असतं, त्याला ॲस्पर्गर सिंड्रोम असे म्हणतात. माइल्डमध्ये ते बेबी शांत असतं, खूप त्रास देत नाही, तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन खूपच चांगलं काम करतं आणि टुवर्ड्स नॉर्मलाईज व्हायला खूप मदत होते. आता जे माझ्याकडे मुलं आहेत त्यातले मोर देन 50% मुलं हे आता नॉर्मल स्कूलमध्ये जायला लागलेली आहेत. हे खूप अंदाजी गोष्ट असते आम्हाला, मोर देन 50% आर बेबीज आर मच बेटर नाऊ अँड देर गोईंग टू द नॉर्मल स्कूल नाऊ. जे मॉडरेट आहेत त्यांना थोडा वेळ लागतो आणि जे सिव्हिअर केस आहेत त्यांना मात्र मग आम्हाला प्रॉपर ट्रेनिंग पालकांना पण द्यावी लागते आणि त्या बाळाला पण द्यावी लागते. मग त्याच्यासाठी खूप काही पॅथी अवेलेबल आहेत, सॉरी खूप काही थेरपी अवेलेबल आहेत. आता होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर काय होतं, औषध दिल्यानंतर आमचा जेव्हा ते बेबी माझ्याकडे 1 महिन्यानंतर येतं तेव्हा मी परत त्या बाळाला त्याच नावाने हाका मारतो. तर फर्स्ट आय कॉन्टॅक्ट डेव्हलप झाला पाहिजे. जेव्हा आय कॉन्टॅक्ट डेव्हलप होतो तेव्हा सांगतो की हे औषध लागू झालेलं आहे, औषध बरोबर काम करत आहे. आणि अशाच पण गंमत ना, पॅरेंट्स येतात, बघ बघ डॉक्टर बोलवत आहेत, डॉक्टर बोलवत आहेत, म्हटलं तुम्ही नका मध्ये बोलू, मी बोलतोय ना त्या तुमच्या बाळाशी. डिस्टर्बन्स असतो कारण पालक जे पॅरेंट्स असतात ते खूप ऍन्शियस असतात, त्यांना कधीतरी ऍक्शन मिळते आपल्या बाळाकडनं आणि कधी ते बाळा माझ्या बाजूला प्रतिसाद देतं इच्छुक असतात. आणि त्याहूनही सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे त्या पालकांसाठी जेव्हा ते बाळ पहिला शब्द उच्चारतं तेव्हा. ऑटिझमची मुलं खूप वेळा काहीच बोलत नाहीत, फक्त हातवर करून सांगतात मला हे पाहिजे ते पाहिजे, पण जेव्हा ते बाळ आई बाबा मम्मी दादा जो काय पहिला शब्द उच्चारतात ना, तो आनंद खरोखर बघण्यासारखा असतो त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती. खूप आनंद असतो आम्हाला की आम्ही जे औषध देतो आहे ते बाळाला कुठेतरी नॉर्मलाईज व्हायला प्रयत्न करत आहे. मी हे कधीच क्लेम करणार नाही की होमिओपॅथिक औषधाने सगळे पेशंट बरे होतात किंवा क्युअर होतात, पण आजचा सांगण्याचा उद्देश हा आहे की एक होमिओपॅथिक शास्त्र आहे की जे काही केसेसमध्ये नक्कीच लाभदायक ठरलेलं आहे आणि काही केसेसमध्ये खूपच चांगल्या प्रकारे त्या बाळाला खूप चांगल्या प्रकारे मदत करतं इम्प्रूव्ह व्हायला आणि त्यामुळे पालकाचं पण लाईफ खूप सुसह्य होतं. ज्या लहान मुलांना मॉडरेट किंवा सिव्हिअर आहे त्यांच्या पालकांनाकडून ट्रेनिंग घ्यावं लागतं, त्या बाळाशी कसं राहायचं आहे, त्या बाळाशी कसं वागायचं आहे, त्याला कसं ट्रीट करायचं आहे. एखादी गोष्ट घडली, आता हे जी ऑटिझमची मुलं आहेत ही खूप रुटीनिस्ट असतात, थोडाही चेंज झाला, बाहेर आवाज झाला ही मुलं घाबरायला लागतात. मग त्यांना नॉईज कॅन्सलेशन आता फोन आले त्याची कानावर ठेवायला लागतात, घरात लाईट बंद करायला लागतात, पडदे बंद करा, आधी वातावरण घरात एकदम शांत केलं तरच ती मुलं शांत होतात, कारण त्यांचे सेन्सरी इम्पल्सेस खूप जास्त असतात, खूप जास्त त्यांचे सेन्सरी इम्पल्स असतात. तर अशा प्रकारे त्यांना पालकांना पण ट्रेनिंग द्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये पण खूप काही आहेत पार्ट, पालकांना ट्रेनिंग कसं द्यायचं, त्याच्या काही थेरपी आहेत, ऑक्युपेशनल थेरपी आहे, लर्निंग थेरपी आहे, स्पीच थेरपी आहे, त्या थेरपीमध्ये दिल्या जातात आणि त्याप्रमाणे पालकांना पण ट्रेनिंग जातं की तुम्हाला कसं वागायचं आहे. काय प्रश्न आत्ताच्या माहितीवर?
हाँ तर कमीत कमी 6 महिने लागतात असं रिस्पॉन्स यायला, पण काही मुलांमध्ये ना 3 महिन्यात रिस्पॉन्स चांगला भेटला आहे, पण 6 ते 8 महिने लागतात औषध दिल्यानंतर, कारण ते ब्रेन सेल्सवरती काम करणार, त्या त्या अवस्थेनं पेशंटला बाहेर काढणार याला वेळ लागतो जरा. अजून काही आत्ता माझ्या माहिती पण काही क्वेश्चन काही प्रश्न कोणाचा काही. हां मायनरमध्ये तर खूप चान्सेस जास्त, म्हणजे रेशो म्हणा तर डबल. मेजर जे आहे म्हणजे जे जास्त थर्ड डिग्री आहेत म्हणजे थर्ड लेवलचे जे आहेत त्यांना वेळ बऱ्यापैकी लागतो. किंबहुना काहीमध्ये येत पण नाही. हो नक्कीच आहे, काही ठिकाणी अगदी फ्रीपासून ते 10,000 महिना अशी ट्रीटमेंट आहे अगदी फ्रीपासून. माझ्याकडे तुम्ही चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आला, अग्रसेन ट्रस्टमध्ये आला किंवा त्या चॅरिटेबल क्लिनिकमध्ये आला तिथे मी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध आहे. माझ्या क्लिनिकमध्ये आला तर अगदी जुजबी रेट आहे आमचे, असं काय अगदी 10,000 15,000 नाही आहे. ऑक्युपेशनल थेरपी आहेत ह्या खूपच कॉस्टली आहेत, लँग्वेज थेरपी आहेत ह्या सगळ्या थेरपी तर खूपच कॉस्टली आहेत, त्याचा खर्च काही काही ठिकाणी महिन्याला 1 ते 1.25 लाख आहे पर मंथ. एवढा तर अजिबात होमिओपॅथीमध्ये शक्यच नाही आहे, अगदी काही 1,000 1,500 1,500 1,500 पण काम होऊ शकतं होमिओपॅथीमध्ये खूप, म्हणजे आज कम्पेअर टू देम इट इज व्हेरी चीप आणि लॉंग रनला पण काही प्रॉब्लेम येत नाही. नाही हां, तर आता काय झालं आहे काही स्कूलना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही एक स्पेशल टीचर पण द्या म्हणून. ते स्पेशल टीचर काही दिवस त्या बेबीवर असतात, 1-3 महिने 24 तास त्या बेबीवर त्या स्कूलमध्ये असतात. जेव्हा 2-3 महिने कळतं की बेबी आता पूर्णपणे एन्व्हायरमेंटला सूट झालेला आहे आणि बेबी काही प्रॉब्लेम देत नाही आहे, मग ते टीचर तिथनं ते काढतात स्कूलवाले आणि बेबी नॉर्मलाईज होतो त्या स्कूलमध्ये जायला. आणि मायनर जे आहे, मायनर ऑटिझम जे आहे, मायनर ऑटिझममध्ये बघितलं आहे की अगदी थोडंसंच आहे तर ते नॉर्मल स्कूलमध्ये ढकललं ना तर ते नॉर्मल होतात, पण त्यावेळेस पॅरेंट्सला पण ट्रेनिंग घ्यावं लागतं की आपल्या बेबीशी कसं वागायचं आहे कसं बोलायचं आहे. आणि जेव्हा पॅरेंट्सचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह होतो सकारात्मक होतो ना तरच त्या बाळांमध्ये पण सकारात्मक दृष्टिकोन दिसतो. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की न्यूटनची एक सकारात्मक होती त्याच्या बाळाबद्दल, ही घटना सगळ्यांनाच माहिती आहे की त्याला शाळेतनं काढलं होतं पण आई होती सकारात्मक तो न्यूटन घडू शकला. आणि तेवढा आपण अपेक्षा करणार नाही, पण जर पॅरेंट जर सकारात्मक राहिले तर बाळामध्ये ते लहान मुलांमध्ये खूप सकारात्मक बदल घडतात हे मात्र माझ्या अनुभवाने सांगतो मी. आणि पॅरेंट्सच अधिक सकारात्मक पाहिजेत. हां हां, ग्रामीण भागात खूपच कमी प्रमाण. आता मी 12 वर्षे चाकणमध्ये पण होतो, चाकण म्हणजे चिंचवडपासून ग्रामीण भागात आहे थोडा. हां, तिथे मला 15 वर्षामध्ये हार्डली 8 ते 10 मुलं भेटली मला, खूप प्रमाण कमी तिकडे. हां, तेथे सांगितलं केमिकल जे सध्या सगळं ते मेडिकल बुकमध्ये आहे की केमिकल आणि एन्व्हायरमेंट वातावरण याचा खूप प्रभाव पडतो आहे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. आणि मेट्रो सिटीमध्ये ऑटिझम खरोखर वाढलेलं आहे, त्यामुळे ऑटिझमच्या स्कूल स्पेशल स्कूल ऑटिझमच्या आहे मेट्रो सिटीमध्येच आहेत, ग्रामीण भागात नाही कुठे अशा असं आहे ते. अजून काही प्रश्न कोणाला काही विचारायचे? तर हा माझा थोडासा एक अभ्यास होता ऑटिझमबद्दल आणि धन्यवाद तुम्हा सर्वांचे, तुम्ही मला ऐकून घेतलं आणि माझे विचार मांडायला तुम्ही एक संधी दिली मला तुमच्यासमोर, आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू.